मोदी ही ईस्ट इंडिया कंपनी असून त्यांना हकलून देण्याची सुरुवात सांगलीतून करायची आहे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच सांगलीच्या भाजपा खासदाराला आता जनता तडीपारीची नोटीस देईल असा टोला देखील संजय काका पाटील यांना लगावलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने रॅलीमध्ये ते बोलत होते. ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी की आपण भव्य अशी तप्त उन्हामध्ये मिरवणूक काढली, ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच, आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पैलवानांनी कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला. त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पैलवान आज उभा आहे. मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत, विश्वजीत कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला. महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे, त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रातल्या 48 जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत. महाराष्ट्रातल्या 48 जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत. वरच्या क्रमांकावर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. मगाशी नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली, त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला, देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं, तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील, या भागातले किसनवीर असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, बापू लाड असतील, क्रांतिवीर नायकवाडी साहेब असतील, असे असंख्य क्रांतिवीर या मातीतून दिले. देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही. आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे. सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे. काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत. अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही, आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आज, आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आपकी बार आपकी बार हे मोदी बीज नाही चलेगा. ही ईस्ट इंडिया कंपनी आहे, मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्यांना आपल्याला घालवायचं आहे. आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे. त्या तडीपारीची नोटीस आधी सांगलीत द्या, भाजपचा जो खासदार आहे ना त्याला.
आज ही जनता त्या भाजपच्या खासदाराला तडीपारीची नोटीस आताच देते आहे. गेट आउट. त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली, गो करोना गो, गो करोना गो. आता आपल्याला घोषणा द्यायची गो मोदी गो, गो मोदी गो, आणि धाड्या वाजवायच्या. नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी. मीच बोलणार, दुसरं कोण बोलणार? अरे ईडी बीडी सगळं जाईल नंतर का, काळजी करू नका. त्या ईडीच्या बापाला मी घाबरत नाही. चला, असे किती आले किती गेले. हा शिवसेनेचा पट्टा आहे, लक्षात घ्या. आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जिंकायची आहे. काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे, त्यांची काळजी करायची नाही. जनता त्यांचा काय करायचं ते करेल, पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकास एकच होईल. आणि त्या कुस्तीमध्ये आपला पहलवान विजयी होईल. काँग्रेस आपल्या बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे.